सरपंच ज्ञानेश्वर मारुती ढोली यांना आदर्श सरपंच पुरस्कार। सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर मारुती ढोली यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांनी आतापर्यंत गावात भरपूर कामं केली आहेत। दारूबंदी बचत गट स्थापन, ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन, गावात आरोग्य कॅम्प, मोती बिंदू ऑपरेशन, 30 नागरिकांना मोफत ऑपरेशन, रक्तदान शिबिर, दुष्काळात पाणी वाटप असे अनेक उपक्रम सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांनी राबवले आहेत। त्यांच्या या कार्यक्रमामुळेच त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे। सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिष्ठित समजला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार रविवारी मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा सन्मान सोहळा 2023 हा भव्य दिव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, महाराष्ट्र सरपंच संघाचे संस्थापक यादवराव पावसे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्काराने सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांना देण्यात आला। यावेळी सरपंच संघटित चळवळीने नेते बाबासाहेब पावसे, नागेबाबा उद्योग समूहाचे अरुण कडू, साहेबराव घाडगे यांच्यासह डुबेरे ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।